पवार साहेबांना तुम्ही म्हणता काय आहे? सी टीम भाजपची। नमस्कार, काँग्रेसचे आमदार प्रणितीताई शिंदे यांनी कोल्हापूरच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणा साधला। त्या म्हणाल्या की आता महाराष्ट्रात सी टीम आली आहे। आजकाल ही सी टीम मोदीचे गुणगान गायला लागली आहे। त्याचबरोबर त्यांनी मोदींवर पण टीका केली आहे। म्हणाल्या काँग्रेसची सत्ता असताना भाजपच्या एका नेत्याने पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या, परंतु बांगडी ही कमकुटपणाचे लक्षण नसून ती एक नारी शक्तीची निशाणी आहे। मी अजून आमचं दुर्गेचं रूप बघितलं नाहीये किंवा कालीचं पण रूप बघितलं नाही, आम्ही दाखवत नाही। पण जर असं कोणी बोललं ना, जर खोडी काढली तर मात्र आम्ही गप्पा बसणार नाही। मोदीजी, तुम्ही आमच्या पंतप्रधानांना जेव्हा सिलेंडरचे भाव वाढलेले तेव्हा तुमच्या एका मंत्र्यांनी बांगड्या पाठवलेल्या, बांगड्या घालणं काय कमकुवत असण्याचं चिन्ह आहे? आमच्या जिजाऊ, आमच्या महालक्ष्मी, आपण ओटी देतो तेव्हा बांगड्या देतो, त्या देवीने ठरवलं ना विनाश। म्हणतात ना, थाळी वाजवल्यावर औदसा येते, तसंच झालं आपल्या देशात आणि अजूनही ते चालू आहे। सगळीकडे सगळीकडे फक्त भेदभाव जातपात चालू आहे। हे थांबवणं गरजेचं आहे तुमच्या माझ्या दृष्टिकोनाने, नाहीतर काय राहील ह्या देशात, काय राहील ह्या महाराष्ट्रात? असू आम्ही जातपात घरी इकडे नाही, इलेक्शनमध्ये जो माणूस जातपात हे सगळ्या गोष्टी वापरतो तो सर्वात कमकुवत माणूस असतो। मोदीजी, आपने क्या किया? आणि आता तर त्यांची सी टीम आली आहे। सी टीम म्हणजे आमच्या सोलापुरात MIM वगैरे आम्ही त्यांना बी टीम म्हणतो, आता सी टीम आली। परवा कळलं दसऱ्याच्या सभेत, दसऱ्याच्या नाही पाडव्याच्या सभेत, पवार साहेबांना तुम्ही म्हणता काय आहे? सी टीम भाजपची, काही मुद्दे नाही, काही मुद्दे नाहीत। नेमकं इलेक्शन आता पाच महापालिकेची निवडणूक आली आहे महाराष्ट्रात, म्हणून आणा। सुप्रियाताई म्हणाल्या, लाव रे तो व्हिडिओवाला, आता म्हणतोय मोदीजींचे गुणगान गात आहेत। बघा कसं असतं, दुसरे काहीच मुद्दे नाही, ABC युवकांच्या हातात आता ह्या देशाचं भवितव्य आहे।